महिलांना लसीकरण आपण एक दिवसासाठी देणार आहोत हे जाहीर केलं आहे, तर त्यानंतर समीक्षाताई मार्कंडे काय नेमकी आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत याकडे संपूर्ण ठाण्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले. मनसेच्या ठाणे महिला अध्यक्ष झालेली आहे, काय नेमकं समीक्षाताई दाखल कर मत व्यक्त करणार आहे हे आपण आता थोड्याच वेळात पाहणार आहोत. मनसे महिला अध्यक्ष समीक्षाताई मार्कंडे आपल्यासोबत ठाणे महापालिकेच्या बाहेर जोडल्या गेल्या, तर त्यांच्या हातात आपण लाडू आणि राखी देऊ. राजकारण मिठाई जी आहे ती महापौरांना सदस्य मार्फत पाठवणार आहे. आदर ठाण्याचं पेजा लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढे राखी पुढे करतो एक बोला ते झालं मला इकडे थोडं पाठी आहे ना सचिन. हो थोडा डाऊन हा थोडा खाली करा सर बोला ना. थांबा एक मिनिट झालं पुढं वर दिलं महिला समितीच्या अध्यक्ष समीक्षा मार्कंडे यांच्या वतीने महापौरांना आपली राखी आणि मिठाई देण्याचे काही समीक्षा मार्कंडे आणि महापौरांना एक निवेदन करावं आणि त्याच अनुषंगाने या पद्धतीने आता पत्र काढून महिलांसाठी विशेष दीपक जाऊ का पुढे शिबिर राबवण्यात येणार आहे याची घोषणा केलेली आहे आणि त्यासाठी महापौरांचे आणि आयुक्तांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी समीक्षा मार्कंडे या आलेले आहेत. एक मिनटं पकडा रे. थांबा एक मिनटं. नाही तुम्ही आता लसीकरण करण्यासाठी महापौर देखील इच्छुक झालेत काय सांगाल? परवाच मी आयुक्तांना निवेदन दिलं की ठाणे शहरामध्ये महिन्यातनं एक आठवडा असा निवडा की त्याच्यामध्ये फक्त महिलाच त्या सगळ्या लसीकरण केंद्रावरती फक्त महिलांनाच लसीकरण देण्यात यावं जेणेकरून महिलांचा पुढचा प्रवास सुरळीत होईल सगळा कामकाजाचा. तर मी परवा त्यांना पत्रक दिलं आणि कालच एका कार्यक्रमामध्ये मला महापौर भेटले, कामाची स्तुतीही झाली आणि आज मी महापौरांचा आज एक मेसेज बघितला आणि त्यांनी घोषणा केली की पार्किंग प्लाझामध्ये पूर्ण दिवसभर महिलांना लसीकरण देण्यात येईल. तर मला महापौर साहेबांना इतकंच बोलायचं आहे की तुम्ही उद्या रक्षाबंधनाचा दिवस बघून आज महिलांनाही भेट देण्याचा जो प्रयत्न केलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. पण आज तुम्ही महिलांना एक भेट देताय तर तुम्ही मी भावाच्या नात्याने तुम्ही दिलात तर मी एक तुमच्या बहिणीसारखीच आहे. मी निवेदन दिलेलं आणि त्या निवेदनाचं प्रत्युत्तर म्हणून जर आम्हाला ती भेट दिली असती तर आम्ही खूप आनंदाने स्वीकारात केली असती. पण ही वेळ श्रेयाची नसून ही आपल्या इकडच्या ठाणे शहरातल्या महिलांना मुख्य म्हणजे लसीकरण मिळणं हे गरजेचं आहे आणि हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, कारण ह्याची सुरुवात जर तुम्हाला मी झोपेतनं जागे केलेलं परवा त्याच्यानंतर तुम्हाला कळलं की माझ्या ठाण्यामध्ये माझ्या भगिनी राहतात आणि तुम्हाला आत्ता कळलं की मला त्यांना एक भेट द्यायची आणि लसीकरण तुम्ही देताय तर खूप चांगलं आहे. पण मला असं वाटतं ह्या पत्रकाची दखल तुम्ही परवाच घेऊन जर अंमलबजावणी केली असती तर मला असं वाटतं खूप चांगलं झालं असतं आणि ही भेट तुमची आमच्यासाठी खूप बोललात की मी ठाणेकरांचा भाऊ आणि बहिणीचा श्रेय एकटाच खाऊ तर काही हरकत नाही. माझ्या ठाण्याच्या भगिनी जर लस मिळून पण घेऊन पण जर त्यांच्या सुखामध्ये माझा एक खारीचा वाटा असेल त्याच्यात पण मी खूप सुखी आहे. धन्यवाद.